नमस्कार. संत नामदेव महाराज यांची कर्मभूमी असणाऱ्या घुमान येथील, पंजाबमधील घुमान येथील 88 व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून ज्यांची आज निवड झालेली आहे ते डॉक्टर सदानंद मोरे यांच्याबरोबर आज आपण इथे संवाद साधणार आहोत. संत साहित्याचे अभ्यासक, संत कुळात जन्मलेले एक वेगळे विचारवंत, प्रज्ञावंत आणि महाराष्ट्राला ज्यांनी वेगळ्या पद्धतीने मार्गदर्शन केलेलं आहे असे डॉक्टर मोरे आज आपल्याबरोबर इथे आहेत. मी मोरे सरांचं अभिनंदन करत असताना या सगळ्या चर्चेमधून मला काही प्रश्न सर तुम्हाला विचारावेसे वाटत आहेत. मुख्य त्यातले प्रश्न आहेत ते म्हणजे संत साहित्य जे आता नव्या युगामध्ये कालबाह्य होत चाललेलं आहे त्याच्याकडे लोकांचा त्यावर जो याच्या आधी जो ओढा होता तो ओढा कमी झालेला दिसतो. तर तुम्ही संत कुळातले आणि संत साहित्याचे अभ्यासक म्हणजे तुमचा सामाजिक क्षेत्रातला अधिकार मोठा आहेच, परंतु त्याच्या जोडीला तुमचा संत साहित्याचा जो अभ्यास आहे त्याचा या तुम्ही आता साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाल्यानंतर या संत साहित्याच्या विस्तारासाठी आणि विकासासाठी तुमच्यासमोर काही योजना आहेत? हां, पहिल्यांदा आपण संत कुळाचा जो उल्लेख केला तो मी गौण समजतो. तो एक अभ्यासाचा मुद्दा असतो त्यामुळं आपण त्याच्यावरती भर द्यायला नकोयात. मुद्दा दुसरा महत्त्वाचा आहे तो म्हणजे अभ्यासाचा. आणि तुम्ही जे म्हणताय की संत साहित्य आणि आधुनिक काळातले किंवा अलीकडच्या काळातले लोक यांच्यामधला संबंध किंवा लोकांना ते जुनं झाल्यासारखं वाटतं, तर मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की मी आज जेव्हा माझी निवड झाली जाहीर तेव्हा मी पत्रकारांशी बोलताना सांगितलं की हे माझं अध्यक्षपद जे आहे ते मी माझ्या दोन पूर्वसुरींना अर्पण करतो. बरोबर. ते कोण? तर संत ज्ञानेश्वरांच्या तत्वज्ञानाचे आणि एकूणच वारकरी संप्रदायाच्या संतांच्या विचारांचे थोर अभ्यासक डॉक्टर भापम बैरट. बरोबर. आणि दुसरे कोण? तर दुसरे दिलीप पुरुषोत्तम चित्रे. म्हणजे दीपू चित्रेंनी वेगळ्या पद्धतीने संत साहित्याला आधुनिकतेकडे नेलं. तर आता गंमत कशी आहे की बैरट हे पारंपरिक वारकरी असून ते पूर्णपणे आधुनिक होते. म्हणजे त्यांच्यासारखं रसिकपण तुम्हाला सापडणार नाही. त्यांच्या पंढरपूरच्या घरामध्ये हिंदुस्थानामधले जवळजवळ सगळे गवई हजेर लावून गेले आहेत. आता फार मोठा माणूस होता. पहिला कॅमेरा त्यांनी छोटा आणला आणि दादा महाराज सातारकरांची फिल्म काढली. तर मुद्दा असा आहे की हा लोकांचा प्रचंड गैरसमज आहे. आणि दुसरी गोष्ट चित्र्यांची, तर चित्र्यांच्या आधुनिकतेबद्दल कुणी संशय घेणार नाही. बरोबर. त्यांचं एकूण जे कॉन्ट्रीब्युशन आहे, म्हणजे मी असं म्हणेन की आधुनिक साहित्यामध्ये महाराष्ट्रात म्हणजे असं म्हणू शकतो आपण मराठी भाषेमध्ये की ग्लोबलायझेशनच्या पूर्वी ज्यांनी आपला ठसा उमटवला आणि नंतरही तो कायम ठेवला असे जे महाराष्ट्रात तीन लेखक होऊन गेले, म्हणजे त्यातले एक आपल्याकडे सुदैवाने आहेत, ब्रह्मविष्णू महेश पुण्यात त्रिमूर्ती आधुनिक मराठी साहित्याची, दिलीप चित्रे, भालचंद्र नेमाडे आणि अरुण कोलटकर. बरोबर. हे तीन. आता यांच्या आधुनिकतेबद्दल कोणालाही संशय मला असं वाटतं की कोणी घेऊ नये. आणि सर त्याच्यामध्ये त्यांनी आपला देशी पाया पक्का ठेवून या तिघांचंही म्हणणं काय होतं पर्टिक्युलरली आपण चित्रांच्या संदर्भात बोलतोय. आज नेमकी योगायोगानं दिलीप चित्रे यांची पुण्यतिथी आहे, म्हणजे त्याच दिवशी हा निकाल जाहीर होणं हा मी योगायोग समजतो चांगला. तर चित्रे आधुनिक आणि आधुनिक असताना सुद्धा ते असं म्हणाले पहिल्यांदा की तुकोबा हे मला महान आधुनिक महाकवी वाटतं पहिली गोष्ट. आणि दुसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा कोणता की मी जी आधुनिकता शिकलो, मी जी लोकशाही मूल्य आत्मसात केली, जो व्यक्तिवाद म्हणजे लोकशाही आणि व्यक्ती स्वातंत्र्याचा एक संबंध आहे, ती मी कुठल्याही पाश्चात्य विचारवंतांच्याकडनं म्हणजे वगैरे वगैरे घेतली नसून ती मी संत परंपरेतून घेतलेली आहे. म्हणजे माझा स्वतःचा वारसा हा ज्ञानेश्वरांच्या पासून तर तो तुकोबांच्यापर्यंत आहे. आता मला तुम्ही सांगा की ज्यांना खरोखर आंतरराष्ट्रीय दर्जा आहे अशा प्रकारचे जे लोक आहेत ज्यांच्या आधुनिकतेला आपण चॅलेंज करू शकत नाही, तर हा जो आहे लोकांचा साधारणपणे आता आपण उल्लेख केलेला समज तो गैरसमज आहे, किंबहुना तो दूर करण्यासाठी मला या संमेलनाचा उपयोग होणार आहे आणि त्यासाठीच मी अर्ज भरून पुढे आलो. संमेलन घुमानमध्ये नसतं तर मी अजिबात उभा राहणार नव्हतो, उभा राहिलोही नसतो. हा त्याच्यातला खरा मुद्दा आहे. तेव्हा हा लोकांचा परंपरा आणि आधुनिकता यांच्यामध्ये जे लोक विरोध मानतात ती भूमिका प्रचंड चुकीची आहे. मी तुम्हाला सांगतो की अरुण कोलटकर हे महाकवी अलीकडच्या काळातील आणि त्यांच्या मुख्य कविता संग्रहाचं नाव काय आहे? भिजकी वही. आता लोकांना समजत नाही भिजकी वही काय प्रकार आहे, वही कशी काय भिजली, काय पाऊस वगैरे पडलं की काय, कोणाला असं वाटलं की ते आश्रूंनी वगैरे, तर तसं काही नाही आहे. काय माहिती का की तुकोबांच्या ज्या वह्या इंद्राणीच्या डोहात बुडवल्या
रामेश्वर भटजिंडी आणि ज्या वरती आल्या त्यातली एक वही देहूच्या देवस्थानच्या दप्तरी सुरक्षित आहे. हां म्हणजे परंपरेने मान्यता आहे की ही वही त्यातली एक आहे. तर त्या वहीला भिस्की वही म्हणतात. आता हे कोलटकरांना माहिती आहे. म्हणजे कोलटकर कायम देहूला येत असायचे. त्यांचा तुकाराम महाराजांच्या अनेक गाथ्यांच्या अनेक प्रतींचा अभ्यास होता. त्यांनी अशी हस्तलिखिते जमा केलेली होती. तर त्यांना आपल्या संपूर्ण कवितेचं प्रतिकात्मक दर्शन कुठल्या शब्दाने होईल नावाने होईल तर म्हणले भिस्की होईल. तर हे समजून घेतलं पाहिजे. आणि आपण काय करतो माहिती का नेमकं ते समजून घेत नाही. त्याचं एक कारण म्हणजे काही लोकांची ते समजून घेण्याची मनोभूमिका नाही. काही लोकांची कुवत नाही. सॉरी म्हणजे आता असंही म्हणायला पाहिजे ना ते कशाला आपण लपून ठेवायचं. मग आता असे लोक काहीतरी प्रचार करतात. आणि दुसऱ्या बाजूला कसं होतं की जे परंपरेतले लोक आहेत ना वारकरी लोक त्यांना हे आधुनिक काय ते कळत नाही. ते बिचारे परमार्थ मार्गी त्याचा जो दुसरा डायमेन्शन आहे म्हणजे लिटररी अँड सोशल संतांच्या साहित्याचं सामाजिक आणि वाङ्मयीन जे परिमाण आहे ते सांप्रदायिक लोकांनी नजरेआड केलं. त्यांनी फक्त रस नव्हतं त्यांनी परमार्थावरती रस लक्ष केंद्रित केलं. मी बहिरट का म्हणालो बहिरटांना हे पण अंग होतं. सर आता इथे गुमानमध्ये जे साहित्य संमेलन होऊ घातलेलं आहे गुमान ही संत नामदेव महाराजांची कर्मभूमी आहे. म्हणजे एकीकडे देहूमधल्या तुकोबांच्या गाथेचा अभ्यास करणारे अभ्यासक म्हणून तुम्ही तिथे जाणार आहात आणि गुमानला आणि संत साहित्यामध्ये असं लिहिलेलं आहे की तुकाराम महाराजांना काव्याची प्रेरणा जी मिळाली ती नामदेव महाराजांच्या ह्याच्यातून मिळालेली आहे. कारण नामदेव महाराजांनी त्यांना म्हणजे नामदेव महाराजांनी जी शतकोटी अभंगाची जी प्रतिज्ञा केली होती ती प्रतिज्ञा पूर्ण करण्याची जबाबदारी तुकाराम महाराजांवर आलेली आहे. आणि त्यामुळे हा जो सेतू आहे दोन संतांच्या ह्याच्यामधला तो सेतू या आधुनिक काळामध्ये वेगळ्या पद्धतीने तुमच्या माध्यमातून सर साधला जाणार आहे. तर याबद्दल तुम्हाला काय वाटतं? याबद्दल मी तुम्हाला पहिली गोष्ट अशी सांगतो की महाराष्ट्रामध्ये आता तुम्ही सुरुवातीला उल्लेख केला निश्चितपणे मी तुकोबांची माझी म्हणजे माझी दहावी पिढी आहे आणि त्याच्याही अगोदर तुकोबांच्या अगोदर आठ पिढ्या तरी कमीत कमी इथे आपल्या आमच्याकडे पंढरीची वारी चालू होती. म्हणजे त्यांचे आठवे पूर्वज विश्वंभर बाबा तुकोबांचे हे नामदेवराय आणि ज्ञानेश्वर महाराज यांच्या समकालीन होते. आणि नामदेवांनी जी तिकडे तीर्थयात्रा नेली उत्तरेमध्ये त्या तीर्थयात्रेत ते ज्ञानेश्वर नामदेवांच्या बरोबर सहभागी होते अशी समजूत आहे. ओके तर सांगायचा माझा मुद्दा काय माहिती का की हे नामदेवरायांचं एक घराणं आणि तुकोबांचं दुसरं घराणं ही दोन घराणी ही महाराष्ट्रातली सगळ्यात जुनी वारकरी घराणी आहेत. ओके म्हणजे 800 वर्ष कमीत कमी नामदेवरायांच्या घरात आणि आमच्या घरात ही वारकरी संप्रदायाची परंपरा आहे. तर तो आमच्याकडं आला वारसा. तर त्याच्यामध्ये मग ह्या तुकोबांच्या कुळामध्ये नामदेवांचं स्थान काय? गंमत अशी माहिती का आता हे आधुनिक लोक मानतील न मानतील हा श्रद्धेचा मुद्दा असतो. वारकरी संप्रदायामध्ये अशी समजूत आहे की नामदेवराय तुकोबराय हे नामदेवरांचेच अवतार आहेत. म्हणजे तुकोबांचे पूर्वजन्म कोणते? तर सगळ्यात जवळचा नामदेव. नामदेवांच्या अगोदर कृष्णाच्या अवतारामध्ये उद्धव, त्याच्या अगोदर अंगद, अंगदाच्या अगोदर प्रल्हाद. ओके अशी परंपरा वारकरी संप्रदायातले श्रद्धाळू लोक मानतात. बरोबर ती काय सगळ्यांनी अभंग सुद्धा आहे त्याच्यावर. तसे अभंग पण आहेत आणि ते पहिल्यांदा एकनाथ महाराजांनी सांगितलं ते. बरोबर कारण एकनाथ महाराजांच्या वेळेला तुकोबा नव्हते म्हणून त्यांनी अगोदरची ती परंपरा सांगितली कुठपासूनची प्रल्हादापासून तर यांच्यापर्यंतची उद्धवापर्यंतची. आणि तुकोबांच्या नंतर लोक म्हणायला लागले की त्याच परंपरेमध्ये हे त्यांचा पुढचा अवतार आहे. म्हणजे हा नामदेव महाराज आणि तुकाराम महाराज यांचा असा संबंध वारकरी परंपरेनेच एस्टॅब्लिश केलेला आहे. पण हा श्रद्धेचा प्रांत झाला. वस्तुस्थिती अशी आहे ऐतिहासिक वस्तुस्थिती की परंपरेने वारकरी असल्यामुळं तुकोबारायांना नामदेवांचे अभंग लहानपणीच कानी पडले जशी ज्ञानेश्वरी कानी पडली. त्यांच्या अभंगामधून म्हणजे तुकोबांच्या अभंगामधून अनेक ठिकाणी नामदेवरांच्या चरित्रातल्या प्रसंगांचा उल्लेख येतो आणि काव्यामध्ये पण म्हणजे नामदेवरायांच्या कार्याचं मूल्यमापन त्यांनी एका ओळीत असं केलेलं आहे शिंपी याचा पोर एक खेळिया नामा. हो हो त्याने स्वतंत्र फड जागविला रे. नामदेवरायांचं मूल्यमापन तुकोबाराय असं करतात की त्यांनी स्वतंत्र फड निर्माण केला म्हणजे वारकऱ्यांच्या पंढरपूरमधल्या भजन कीर्तनाच्या जागेला आणि त्या समाजाला फड म्हणतात. बरोबर तर हे तुकोबांचं परसेप्शन आहे नामदेवरायांचं. आणि त्याच्यापेक्षा महत्त्वाची गोष्ट अशी की तुकोबांना काव्यस्फूर्ती जी दिली ती नामदेवांनी दिली. म्हणजे नामदेव हे तुकोबांचे काव्यगुरू आहेत.
तुकोबांना मंत्राचा उपदेश दिला तो बाबाजी चैतन्य बाबाजी चैतन्य आणि काव्याची स्फूर्ती दिली ती नामदेवांनी. त्यांचा जो अभंग आहे प्रसिद्ध, नामदेवे केले स्वप्नमाजी जागे सवे पांडुरंगे येऊन या, सांगितले काम करावे कवित्व वाऊगे निमित्त बोलू नये, प्रमाणाची संख्या सांगे शतकोटी, उरले ते शेवटी लावी तुका. आणि तुकाराम महाराज नाममुद्रा लावा ही सुद्धा तुकाराम म्हणतात की मी नामदेवांचं राहिलेलं काम पूर्ण करण्यासाठी आलेलो आहे. हा अनुबंध आहे नामदेवराज आणि तुकोबा. म्हणजे एकीकडे ज्ञानदेवे रतिला पाया तुका झाला से कळस हा अभंग सुद्धा आहे आणि दुसरीकडे स्वतः तुकाराम महाराज हे नामदेवरायांचं जे अपूर्ण राहिलेलं काम आहे ते पूर्ण करण्यासाठी आले होते. म्हणजे आता एक वेगळा योगायोग या आधुनिक काळामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. सर, एकूणच आताची जी नवी पिढी आहे या नव्या पिढीच्या समोर जे संत साहित्य जातं ते संत साहित्य वेगळ्या पद्धतीने जातं कारण त्याच्यामध्ये पारमार्थिक आणि पारंपरिक प्रमाण जास्त असतं. तर संत साहित्य जे जीवनाचा वेगळ्या पद्धतीने धांडोळा घेतं, जीवनाकडे वेगळ्या पद्धतीने बघतं आणि जीवनाला चांगल्या पद्धतीने सकारात्मक पद्धतीने सामोरं जाण्याची प्रेरणा देतं ते संत साहित्य अधिक चांगल्या पद्धतीने अधिक चांगल्या क्षमतेने लोकांसमोर जावं यासाठी तुम्ही काय करणार आहात सर? खरं तर मी काही वर्ष गेली म्हणजे 30-40 वर्ष तर नक्कीच मी याच पद्धतीने संत साहित्याची मांडणी करत आलो आहे. म्हणजे माझा पहिला जो ग्रंथ नाही आपण आपल्या लिखाणातून केलेलीच आहे परंतु साहित्य संमेलनाध्यक्ष म्हणून आता व्यापक पातळीवर ते कसं करायला त्यातनं जी मांडणी केली त्या मांडणीवरती एक अधिकृतपणाची मुद्रा मिळण्यासाठी मला हे व्यासपीठ वापरता येईल बरोबर आणि तो घुमानच्या व्यासपीठाचा अतिशय सदुपयोग ठरेल असं मला वाटतं. तर माझं काय म्हणणं आहे माहिती का की मी ज्ञानेश्वर नामदेव तुकोबांच्या पासून तर आज ताग आहेत महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या पिढ्यातल्या लोकांनी त्या संतांचं साहित्य कसं आत्मसात केलं आणि ते आत्मसात करून त्याच्या अनुषंगाने ते आपलं जगणं कसे जगले हे मी इतिहासाच्या आधारे सांगतो ना. बरोबर. म्हणजे त्याला अगदी फुले आंबेडकर सुद्धा आपत नाहीत. तुम्ही हे मी बुद्धाच्या जीवनावर सुद्धा तुम्ही ज्या पद्धतीने प्रकाश जोडता त्यामुळे हा महत्वाचा मुद्दा आहे की लोक समजतात त्याप्रमाणे ते आपल्यापासून तुटलेले नाहीत. तर अगदी तुम्हाला सांगतो की मुक्तिबोध मुक्तिबोध हे डाव्या विचाराचे मार्क्सवादी कट्टर अशा प्रकारचे कवी होते. म्हणजे त्याबद्दल त्यांच्या त्या भूमिकेबद्दल कुणी संशय घेऊ शकत नाही. परंतु मुक्तिबोध जेव्हा संतांची आणि कार्यकर्त्यांची तुलना करतात हे लक्षात घ्या तुम्ही तेव्हा त्यांना हे माहिती की संत हे तसे कालबाह्य नाहीयेत. इव्हन नामदेव ढसाळ यांच्या कवितेमध्ये सुद्धा आपल्याला तुकोबा वारंवार भेटत राहतात. म्हणून माझं उलट म्हणणं माहिती का की महाराष्ट्रातले जे खरोखर जेन्युइन लोक होऊन गेलेले आहेत ना साहित्यिक थोर त्यांना हे संत त्यांच्यापर्यंत पोहोचलेले आहेत त्यांना काही प्रॉब्लेम नाही. प्रॉब्लेम कोणाला वाटतो की ज्यांना अशी काहीतरी भीती वाटते की आपल्याला कुठेतरी जुनाट म्हणेल संतांचा उल्लेख केल्यानंतर म्हणजे याचा अर्थ तुमचंच काहीतरी कमी आहे ना असा गंड का असावा हे नामदेव ढसाळांना वाटलं नाही की आपली आपला पुरोगामीपणा त्याच्यामुळे कमी होईल किंवा आपलं आंबेडकराईटनेस आंबेडकरीपण कुठेतरी कमी होईल असं त्यांना वाटलं नाही. कारण त्यांना माहिती होतं की खुद आंबेडकरच तुकोबांना स्वीकारतात. बरोबर. सर, आता ज्या पद्धतीने नवीन तरुण जे लोक आहेत आणि जी तरुणाई आधुनिक विचारांकडे चाललेली आहे त्यांच्या समोर वेगवेगळ्या फिलॉसॉफीज आहेत म्हणजे नव्याने जे आधुनिक जगणं त्यांच्या समोर आलेलं आहे या आधुनिक जगण्यामध्ये संत साहित्याचं स्थान काय आहे त्या विषयावर चर्चा होईल का या साहित्य संमेलनात? व्हायला पाहिजे ना. म्हणजे आता हे बा साहित्य संमेलनामध्ये काही फक्त एकटे अध्यक्ष बोलतात अशातला भाग नाही. परिसंवाद परिसंवाद असतात त्या परिसंवादामध्ये या पद्धतीने काही विषय ठेवता येतील मांडता येतील आणि झाली पाहिजे ना चर्चा. म्हणजे मी आता तुम्हाला जी उदाहरणं दिली ती महत्वाची उदाहरणं आहेत की काही लोकांनी असं मांडण्याचा प्रयत्न केला. उदाहरण तुम्हाला सांगतो की आपल्याकडे प्रोफेसर वाबो पटवर्धन हे इंग्रजी जे मोठे प्रोफेसर होते मोठे अभ्यासक होते शेक्सपिअरच्या नाटकावरचा त्यांचा फार मोठा अधिकार होता. त्यांच्यावरती अलीकडच्या काळात सरोजिनी वैद्यांनी ग्रंथही लिहिलेला आहे. तर त्यांनी आता ते पूर्ण त्यांना पाश्चात्य समीक्षा शास्त्र अवगत होतं. बरोबर. तर त्या फुटपट्ट्यांच्या संदर्भात त्यांनी इथल्या संत साहित्याची मांडणी केली आणि मग ते असं म्हणाले की संत साहित्य हा एक प्रकारचा रोमॅन्टिसिझम आहे पण तो रोमॅन्टिसिझम पाश्चात्य रोमॅन्टिसिझमपेक्षा वेगळा आहे. त्याचं एक स्वतंत्र स्थान आहे साहित्य विश्वामध्ये. आता संपूर्ण हे पटवर्धन जे म्हणाले त्या पटवर्धनांना दुर्दैवाने कुणी फॉलोअर भेटला नाही तेव्हा त्यांनी दिलेली इन्साईट मर्मदृष्टी तशीच राहिली तिचा कोणी पुढे विकास केला नाही. तर अशा अनेक अनेक गोष्टी आहेत. म्हणजे आणखीन तुम्हाला उदाहरण सांगेल की नंतरच्या काळामध्ये अलीकडे
डॉक्टर माघो देशमुख त्यांनी संतांचं साहित्यशास्त्र त्यांचा पीएचडीचा प्रबंध वगैरे येतो आणि ते पुस्तक पण प्रकाशित झालेलं आहे. तर त्यांनी हे दाखवून दिलं की प्रचलित आपलं जे साहित्यशास्त्र आहे ते एकतर संस्कृत साहित्याच्या अंगाने जातं बरोबर किंवा ते इंग्रजी म्हणजे युरोपियन साहित्याच्या अंगाने जातं. तर ह्या दोन्ही साहित्यामध्ये न मावणारं हे संत साहित्य आहे. त्याच्यासाठी वेगळं सौंदर्यशास्त्र वेगळं समीक्षाशास्त्र आपल्याला विकसित करायला पाहिजे. तर त्या प्रबंधाकडे लोकांनी दुर्लक्ष केलं, गंभीरपणे कोणी घेतलंच नाही. म्हणजे आपल्याकडे आपल्याकडे संतांच्या साहित्याची चिकित्सा करताना ते निवृत्ती मार्गी आहे अशा प्रकारची टीका मोठ्या प्रमाणात झाली. म्हणजे त्यासाठी एक स्वतंत्र वेगळ्या पद्धतीने समीक्षा पद्धती विकसित करावी ही मात्र आपण केली नाही. आपण केलेली नाही आणि ती करण्याची गरज आहे. आणि निवृत्ती मार्गी आहे असं म्हणून ते झोडपून काढलं. त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात गैरसमज झाला ना. भल्यापर्यंत गैरसमज झाला, भल्यापर्यंत गैरसमज झाला. मी तुम्हाला सांगतो आपल्याकडचे सगळे जे संत होऊन गेले ना ते आपापलं काम करणारे होते. निवृत्तीचा अर्थ काय की कर्म न करणं. मला तुम्ही कर्मत्याग केलेला एक संत दाखवा ना. सगळे 18 पकड जातीचे संत हे आपापलं काम करणारे होते. काम करत समाजाला आधार स्तंभ म्हणजे आधार होत होते. लक्षात घ्या, समाजाचा गाडा पुढे नेत होते. आपलं काम न टाळता उलट त्यांनी आपल्या कामामध्येच परमेश्वर पहा असं लोकांना शिकवलं. म्हणजे वर्क इज वर्शिप असं जे तिकडच्या याच्यामध्ये आहे. म्हणजे प्रोटेस्ट कर्म हीच पूजा म्हणजे ज्ञानेश्वरांनी कर्मे इशू भजावा म्हटलेला आहे. प्रोटेस्टंट कॅल्विनिस्ट एक पंथ आहे. तर त्या पंथाच्या लोकांनी म्हणजे उपदेशकांनी ख्रिस्ती धर्माला असं सांगितलं त्या आपल्या अनुयायांना हे सांगितलं आणि त्यांनी त्याच्याही पुढे जाऊन एक बचत करण्याची एक भूमिका सांगितली. बरोबर. आणि काही जबाबदार लोकांचं म्हणणं असेल म्हणजे मॅक्स वेबर सारख्या की पाश्चात्य राष्ट्रामध्ये भांडवलशाहीचा जो विकास झाला त्याच्या पाठीमागे एक कारण या लोकांचं हे आहे. खूप खूप महत्वाची गोष्ट आहे की डॉक्टर सदानंद मोरे यांच्याबरोबर सुरू असलेली आपली ही चर्चा अशीच सुरू राहील. तोपर्यंत घेऊ एक छोटासा ब्रेक. घुमानमध्ये होत असलेल्या 88 साहित्य संमेलनाचे नवनिर्वाचित अध्यक्ष डॉक्टर सदानंद मोरे यांच्याशी सुरू असलेल्या या चर्चेमध्ये आज आपण वेगळ्या पद्धतीने एक वारकऱ्याची जी व्याख्या आहे त्या वारकऱ्याच्या व्याख्येसंदर्भात आपण बोलणार आहोत. सर, वारकरी हा पंढरीचा वारकरी वारी चुकू न द्यावी हरी अशी प्रार्थना नेहमी करत असतो. परंतु आपल्याकडे वारकऱ्याची जी व्याख्या आहे ती वारकऱ्याची व्याख्या ही सांप्रदायिक आणि पारंपरिक राहिलेली आहे. पण खरा वारकरी वेगळा असतो. तुम्ही त्याबद्दल जास्त चांगलं सांगू शकता. वारकऱ्याची व्याख्या ज्ञानेश्वरांनी फार चांगली केलेली आहे. काया वाचा मने जीवे सर्वस्वे उदार बाप रखुमा देवीवरून विठ्ठलाचा वारीकर. की जो कशाचीही पर्वा करत नाही. काया वाचा मने जीवे म्हणजे वेन इट कम्स टू इट, जेव्हा प्रसंग पडतो तेव्हा तो कुठल्याही गोष्टीचा त्याग करायला तयार असतो, उदार असतो. हा त्याचा अर्थ आहे. आणि मग हा जो प्रसंग पडलेला असतो तो काही फक्त पारमार्थिक जीवनातलाच असा त्याचा अर्थ नाही ना. हा लौकिक आणि पारमार्थिक असा लोकांना जो द्वंद्वाचा भाग वाटतो किंवा वेगळी क्षेत्र वाटतात तशी ती नाही आहेत. जीवन हे समग्र असतं. हे मुख्य वारकरी संप्रदायाचा हा गाभा आहे. आणि आत्मा आहे. हो हो. म्हणजे ते जर नसेल तर मग बाकीच्या लोकांचे तर त्यांच्यात काही फरक असणार नाही. म्हणजे बाकीचे पुष्कळ लोक असतात, चांगले असतात, परमार्थ करतात त्यांच्या पद्धतीने. पण इथे हा मुद्दा आहे की तुम्ही जो काही परमार्थ करता तो तुमच्या लौकिक जगण्याला सोडून नाही करायचा, लौकिक जगण्यात पाय रुवूनच करायचा. हे वारकऱ्यांचं वैशिष्ट्य आहे. संत नामदेव महाराजांची जी प्रार्थना आहे म्हणजे नामदेवांनी लिहिलेलं पसायदान त्याला म्हणता येईल की अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा माझी सकळा हरीच्या दासा, कल्पनेची बाधा न हो कोणे कोणे काळी सर्व संत मंडळी सुखी असो. त्यातली पुढचं वाक्य ओळ आहे मला ती नेहमीच भावते. अहंकाराचा वारा न लागो दे राजसा माझी या विष्णुदासा भाविकासी. तर हे खरं मूळ आहे वारकरी संप्रदायाचं. पण आता म्हणजे वेगळ्या पद्धतीचं नेतृत्व वारकऱ्यांमध्ये आलेलं आहे आणि कुठल्याही राजकीय विषयांवर ते भाष्य करत असतात, मोर्चे काढत असतात आणि आक्रमकपणे बोलत असतात. तर हे काय राजकीय स्वरूप जे आलेलं आता. माझं म्हणणं असं माहिती का की वारकऱ्यांनी आणि कुठल्याही धर्मसंप्रदायाच्या माणसाने राजकारणाविषयी उदासीनतेचं काहीच कारण नाही. बरोबर. कारण राजकारणाचा परिणाम शेवटी त्याच्यावरती होत असतो. तोही त्याच समाजामध्ये असतो की ज्या समाजात बाकीचे लोक असतात. बरोबर.
मुद्दा ते त्यांनी स्टंटबाजी म्हणून करू नये, सवंग प्रसिद्धीचा मार्ग म्हणून करू नये, आपल्या नापास लोकांचा लोकांच्या किंवा आपल्या संघटनेच्या स्वार्थाचं साधन म्हणून करू नये. बाकी त्यांनी अवेअर असलं पाहिजे, निश्चितपणे असलं पाहिजे. पण वारकरी समाजाचं नेतृत्व जे आतापर्यंत होतं ते संतांनी केलं वेगवेगळ्या पद्धतीने, तर ते नेतृत्व अधिक चांगल्या पद्धतीने पुढे जावं यासाठी काही प्रयत्न होताना दिसत नाहीत. जे काही हुशार मंडळी असतात ती पुढे नेतृत्वासाठी येतात, ते वेगवेगळे पक्ष त्यांना हाताशी धरतात आणि मग ते सगळ्या वारकरी संप्रदायाचा आवाज म्हणून लोकांसमोर बोलतात. तर हे काय आहे म्हणजे तुम्हाला पटतं का? नाही, तुम्ही अभ्यासक आहात म्हणून विचारतो तुम्हाला. म्हणजे राजकीय मंडळी सुद्धा वारकरी संप्रदायाच्या लोकांना वापरून घेण्यात वाकबगार आहेत. त्यांनी का तो त्यांचा याचाच भाग आहे ना. बरोबर, त्यांच्या तो रोजचा जगण्याचा भाग आहे. मुद्दा त्यांच्या व्यवहाराचा व्यवहाराचा भाग आहे. आणि त्यांना जर असं कोणी सापडलं तर नक्कीच त्यांना ते आवडेल. पण मी तुम्हाला सांगतो की असं होऊ नये या प्रकारे. म्हणून आम्ही काही वर्षांपूर्वी वारकरी साहित्य परिषद स्थापन केली. आमचे मित्र सांगलीचे विठ्ठल पाटील म्हणून आहेत, तशी ते मुळात राजकारणी आहेत. त्यांच्या लक्षात आलं की आपल्या राजकारणाला वारकरी संप्रदायाची बैठक पाहिजे आणि वारकरी संप्रदायाला सुद्धा राजकीय शक्तींनी काही एक बळ पुरवलं पाहिजे. म्हणजे नुसता नामघोष करून काही कुणी कोणाचं ऐकणार नाही हे त्यांच्या लक्षात आलं. म्हणून ते आमच्याकडे आले, आम्ही त्यांच्याशी चर्चा केली आणि ती परिषद स्थापन केली. त्या परिषदेच्या वतीने आतापर्यंत आम्ही 3 मराठी संत साहित्य संमेलन घेतलेली आहेत. त्यांच्या पहिल्या संमेलनाचा अध्यक्ष मीच होतो. तर त्याच्यामध्ये आम्ही हे बघतोय की वारकरी संप्रदायाची ही पुनर्मांडणी करायला पाहिजे, आधुनिक काळाशी सुसंगत होईल अशी. आणि समजा अशी एक कल्पना करा, मी तुम्हाला सांगतो की आधुनिक काळाशी यातल्या काही गोष्टी सुसंगत होत नाही असं जर तुम्हाला दिसलं तर आम्ही अजिबात आग्रह धरणार नाही की हे तुम्ही ठेवलंच पाहिजे म्हणून. बरोबर, कुठल्याही विचारसरणीमध्ये काही गोष्टी गाभ्याच्या असतात, काही गोष्टी परिघावरच्या असतात. तर त्या परिघावरच्या गोष्टींचा त्याग करायला काही हरकत नसते. आता आपण नाही का केलं, म्हणजे आता एक समजा 100 वर्षांपूर्वी जर मी असतो किंवा तुम्ही असता तर तुम्हाला किंवा मला शेंडी असतीच असती. बरोबर, शेंडीशिवाय नाहीच तुम्ही असा धर्मच होता ना. आता कुणी ठेवत नाही. म्हणजे आपण काय पाहिलं की शेंडी हा गाभ्याचा भाग नाही. बरोबर, वरवरचा भाग होता तो गेला, त्यामुळे पोशाखात धर्म नसतो. बरोबर, हा त्यातला मुद्दा आहे. सर, आतापर्यंत तुम्ही ज्या पद्धतीचं लिखाण केलेलं आहे त्याच्यामध्ये आम्हाला सगळ्यांना भावलेलं गरजा महाराष्ट्र असेल, त्याच्यामध्ये तुम्ही इतिहासाचार्य राजवाड्यांच्या एकूणच सगळ्या कामाच्या संदर्भात तुम्ही तुमची मांडलेली भूमिका, त्याच्यानंतर तुम्ही लोकमान्य ते महात्मा, हे जे खूप मोठं तुमचं कॉन्ट्रीब्युशन आहे मराठी समाजासाठी, म्हणजे महाराष्ट्रामध्ये झालेले सामाजिक सांस्कृतिक राजकीय आणि सर्व अंगाने जे बदल झालेले होते ते बदल तुम्ही तुमच्या अभ्यासाच्या आणि प्रतिभेच्या जोरावर लोकांसमोर मांडले. आता तुम्हाला काय वाटतं महाराष्ट्र कुठे चाललाय? महाराष्ट्राची आत्ताची परिस्थिती थोडी चिंता करावी अशीच आहे. म्हणजे काय, त्याला जबाबदार अमुक एक पक्ष आहे किंवा अमुक लोक आहेत अशातला मुद्दा नाही. आपण सगळेच त्याला जबाबदार आहोत असं मला वाटतं. कारण शेवटी राजकीय पक्ष वगैरे तरी कुठनं निर्माण होतात ना, लोकांच्या निर्माण होतात. त्यामुळे आपलंच प्रतिनिधित्व राजकीय पक्ष करतात. त्यामुळे राजकीय पक्षांना दोष देऊन आपण बाजूला व्हायचं ही काही लोकांची मला प्रवृत्ती पसंत पडत नाही. लक्षात घ्या, म्हणजे आपण वी शेअर इट, म्हणजे वी म्हणजे ऑल ऑफ अस त्या अर्थाने. तर त्यासाठी आपणाला आपल्या राजकीय परंपरेचा अभ्यास करायला पाहिजे. आणि मी हे जे सांगत आलेलो आहे की भारताची राजकीय परंपरा, मग महाराष्ट्राची राजकीय परंपरा, आणि म्हणजे राजकीय परंपरा म्हणजे राजकीय विचारांची परंपरा आणि प्रत्यक्ष राजकारणाची परंपरा. तर ही तुम्हाला मी मुद्दाम सांगतो की भारतात इतरत्र राजकीय विचार खंडित झालेला असताना तो महाराष्ट्रात टिकला, प्रवाहित होता, पुढे नेला. याच्याकडे राज्यशास्त्राचे लोक सुद्धा बघत नाहीत. म्हणजे जेव्हा शिवाजी महाराजांच्या दरबारामध्ये असलेल्या एका माणसानं आपल्या वयाच्या परिपक्व अवस्थेमध्ये आज्ञापत्र लिहिली, तो काय करतोय, तो शुक्र बृहस्पती कौटिल्य क्षेमेंद्र यांची परंपरा पुढे नेतोय. अशा दृष्टीनं त्याच्याकडे पाहिलं पाहिजे. किंवा त्याच्याही नंतर, म्हणजे जेव्हा उदाहरणार्थ मराठे उत्तरेत गेले आणि उत्तरेत जाताना साम्राज्य निर्माण केलं त्यांनी, आपलं एक वेगळ्या प्रकारचं साम्राज्य निर्माण केलं, तेव्हा त्या साम्राज्याची वैचारिक बैठक काय होती? मोगलांचं जे तख्त होतं दिल्लीमध्ये ते तख्त नष्ट करण्याच्या ऐवजी त्याचं ते रक्षण, आम्ही रक्षक आहोत अशी त्यांनी भूमिका घेतली. कशी काय घेतली? त्याच्या पाठीमागे काही एक राजकीय विचार होता का, काही एक सिद्धांत होता का, याचा आपण छडा लावला पाहिजे ना. आणि निश्चितपणे होता, लक्षात घ्या, ती काही प्रॅक्टिकल तडजोड नव्हती फक्त. तर हे जर आपण पाहिलं तर आपल्या असं लक्षात येईल की आपण अतिशय चांगल्या रीतीनं राजकारण केलेलं आहे आणि त्या राजकारणाला
मतबर म्हणजे भारतातल्या बाहेरच्या इंग्रजी सत्तेसारख्या लोकांनी दाद दिलेली आहे की इथे जर कुणी असेल तर फक्त हे मराठे आहेत, पण नेमकं आपण आज तिकडे जात नाही. आपण अत्यंत क्षुल्लक राजकारण आपण इतक्या लहान स्तरावरती आणलेलं आहे की नाही, जे राजकारण म्हणजे प्रादेशिकवाद, राजकारण म्हणजे जातीवाद, राजकारण म्हणजे राखीव जागा, अशा याच्यापर्यंत आपण ते आणलं. आणि म्हणून आपला जो एक फार मोठा व्यापक वारसा आहे त्याच्यापासून आपल्या आपणच वंचित झालो ना. म्हणजे छत्रपतींनी जे राज्य स्थापन केलं होतं म्हणजे एक छोटी पुण्याजवळची जागीर होती आणि त्याचं त्यांनी स्वराज्यात रुपांतर केलं आणि त्यानंतर अवघ्या 150 वर्षामध्ये मराठी संपूर्ण भारतभर पसरले. तर ही जी प्रेरणा होती त्याच्या मागच्या प्रेरणांचा आपण शोध का घेतला नाही, तुम्हाला काय वाटतं? म्हणजे तोच तर काय झालं की आधुनिक काळामध्ये काय झालं की ब्रिटिशांचं राज्य आलं आणि ब्रिटिश राज्यकर्त्यांनी अशा प्रकारचा इतिहास मांडला की ज्या इतिहासामध्ये मराठ्यांना काही स्थान राहूच नये, त्यांचं कॉन्ट्रीब्युशन पूर्णपणे झाकलं जावं, कारण त्यांना माहिती की यांना जर आपल्या इतिहासाची नीट जाणीव झाली तर तेच आपल्या विरुद्ध परत बंड करतील, ते नको होतं. म्हणून होता होईल तो मराठ्यांचं खच्चीकरण करायचं इतिहासाच्या साईटवरती, अशी ब्रिटिश इतिहास लेखकांची वृत्ती राहिलेली आहे. आणि सुरुवात त्या काळामध्ये मग टेक्स्टबुकच आपली त्यांनी लिहिली, इतिहास आपल्याला त्यांनी सांगितला डफ सारख्या लोकांनी, आपण कित्येक वर्ष तोच प्रमाण धरून राहिलो ना. मग जेव्हा आपल्याला थोडीफार याची जाणीव झाली आणि आपण आपला इतिहास लिहायला गेलो तेव्हा काय झालं दुर्दैवानं, तेव्हा त्या इतिहास लेखनात जातीयवाद शिरला. म्हणजे मग कसं झालं की प्रत्येक जात इतिहास आपल्याला अनुकूल कसा लिहिता येईल अशा पद्धतीने लिहायला लागली. म्हणजे आम्ही इतिहासाचे नायक आहोत आणि बाकीचे लोक खलनायक आहेत किंवा बाकीचे लोक सपोर्टर आहेत किंवा बिनमहत्वाचे आहेत. मग अशा प्रवृत्तीमुळं महाराष्ट्राचा समग्र इतिहास महाराष्ट्र सगळ्या जाती जमातींनी मिळून कसा घडवला हे कुणी सांगायला तयार नाही, हे कुणी लिहित नाही, कारण ते कोणाच्या तरी हितसंबंधांना बाधा आणणार असतं. हे माझ्या लक्षात आलं आणि मग मी ते गरजा महाराष्ट्रामध्ये तो संपूर्ण मुद्दा मांडला की काय नेमकं महाराष्ट्र नावाची चीज काय आहे हे आपल्याला कळलं पाहिजे. तुमच्या डोळ्यासमोर जो पुढचा महाराष्ट्र आहे त्या संदर्भात तुम्हाला काय लिहायचं आहे का? पुढचा महाराष्ट्र मी तुम्हाला एक गमत सांगतो, हा फार खरं तर विषय महत्वाचा आहे की ब्रिटिश काळामध्ये जेव्हा सर तुम्ही जो भावी महाराष्ट्र सांगतो ना तुम्हाला आहे त्या संदर्भात तुम्ही सांगा, परंतु आपण एक छोटासा ब्रेक तोपर्यंत घेऊया. डॉक्टर सदानंद मोरे यांच्याबरोबर सुरू असलेली चर्चा ही आपण अशीच यापुढे नेणार आहोत एक छोट्याशा ब्रेक नंतर. घुमानमध्ये होऊ घातलेल्या 88व्या साहित्य संमेलनाचे नवनिर्वाचित अध्यक्ष डॉक्टर सदानंद मोरे आपल्याला भविष्यातील महाराष्ट्राबद्दल सांगत आहेत. त्यांनी आतापर्यंत गरजा महाराष्ट्राच्या माध्यमातून महाराष्ट्राचा इतिहास आपल्या समोर उलगडलेला आहे, आता महाराष्ट्राच्या भविष्याबद्दल मोरे सर सांगणार आहेत. सर सांगा तुम्हाला काय वाटतं महाराष्ट्राच्या भविष्याबद्दल? कसं आहे की 1919 दरम्यान प्रसिद्ध बंगाली इतिहास संशोधक सर जगन्नाथ सरकार यांनी शिवाजी महाराजांचं चरित्र लिहिलं आणि ते चरित्र लिहिताना साहजिकपणे त्यांनी शिवाजी महाराज ज्या कम्युनिटीचे होते ते महाराष्ट्रातले लोक म्हणजे मराठे यांच्या संबंधीचाही त्यांनी अभ्यास केला, कारण त्याशिवाय शिवरायांचं चरित्र पूर्ण होत नाही. आणि मग त्यांच्या लक्षात काही गोष्टी आल्या, त्यांच्या लक्षात काही गोष्टी आल्या की संपूर्ण हिंदुस्थानमध्ये मोगलांचं राज्य असताना या लोकांनी त्याला आव्हान दिलं, उठाव का केला म्हणजे महाराष्ट्रातल्या लोकांनी. त्याच्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की नंतरच्या काळात महाराष्ट्रातल्या लोकांनी औरंगजेबाचं भलं मोठं आक्रमण परतवलं, 25-30 वर्ष लढा देऊन मग नंतर त्यांनी आपलं साम्राज्य केलं हा इतिहास झाला. आणि आत्ता त्यांच्या समोर दिसतंय की आज मितीला म्हणजे 1919 दरम्यानची गोष्ट आहे की भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचं नेतृत्व महाराष्ट्रात करतोय, तेव्हा लोकमान्य टिळक शिखरावरती होते, शिखरावरती होते. तेव्हा जगन्नाथांनी असं दिलं माहिती का, त्यांनी मराठ्यांच्या गुणांची यादी केली की त्यांच्यामध्ये हे सद्गुण आहेत आणि ते असं म्हणाले की ह्या सद्गुणांच्यामुळे आज तरी, आज म्हणजे 1919 बरोबर ओके तो काळ आहे, आज 100 वर्षापूर्वी बरोबर ना, आता 2019 होतील बरोबर, आज मितीला तरी संपूर्ण हिंदुस्थानात मराठ्यांची बरोबरी करू शकेल असं कुणीही दिसत नाही. लक्षात घ्या ते भारतामध्ये अग्रेसर आहेत. आता इथपर्यंत ठीक आहे, पुढे ते असं म्हणता येत माहिती का की त्यांनी आपल्यामध्ये आणखीन काही जर सद्गुण अंगी आत्मसात केले, अंगी बाणवले
तर आणखीन 100 वर्षात ते जगाच्या पाठीवरती क्रमांक 1 होतील. हा बंगाली माणूस तुमच्याबद्दल एवढी अपेक्षा ठेवतो. बरं, जदुना सरकार हे त्यासाठी प्रसिद्ध नव्हते. अतिशय नाही, अतिशय क्रिटिकल किंबहुना मराठ्यांच्या बद्दल नाही म्हटलं तरी कुठेतरी आडी असणारा एवढं असून सुद्धा असा तो माणूस आहे. आणि त्याला असं वाटतं की अरे हे लोकांनी अशा पद्धतीने जर काही वागणूक केली, काही गुण आत्मसात केले, तर ते जगाच्या पाठीवरती क्रमांक 1 जातील. मग आता तुम्ही मला सांगा की आता ते 100 वर्ष 2019 होतील, आपण काय केलं? आपण जदुना सरकारांच्या अपेक्षेला उतरलो का? तर याचं उत्तर कुठलाही प्रामाणिक माणूस हो असं देणार नाही. मग आपल्याला आपण आपली आत्मपरीक्षण आपलं करायला पाहिजे आणि शोधून काढलं पाहिजे की काय कुठे आपण कमी पडलो, कुठले गुण ते अधिक घ्या म्हणत होते ते आपण घेतले का नाही घेतले, की आपल्या अगोदरचेच आपण गमावून बसलो, हे पाहिलं पाहिजे आपण आणि याची चर्चा सार्वजनिक रित्या केली पाहिजे आपण. सर, आणखीन एक मला महत्वाचा प्रश्न तुम्हाला विचारावा असं वाटतो. आपल्या प्रबंधाचा विषय, PhD विषय श्रीमद भगवत, जुन्या काळातला श्रीमद भगवद्गीता होता. आता नुकतीच जी गीता जयंती झाली त्यानिमित्ताने भगवद्गीता हा राष्ट्रीय ग्रंथ करावा अशा पद्धतीने बोलणं सुरू झालेलं आहे. तुमचं काय मत आहे याबद्दल? नाही, कसं आहे की गीतेला लोकांनी धर्मग्रंथ म्हणून स्वीकारलेलं आहे, विशिष्ट धर्माच्या लोकांनी. त्यामुळं एखादा धर्मग्रंथ एखाद्या धर्मनिरपेक्ष राष्ट्राचा राष्ट्रीय ग्रंथ होईल का असं कुणीही विचारेल, म्हणजे अशी शंका कोणालाही येईल. मग ज्यांना असं वाटतं की तो धर्मग्रंथ राष्ट्रीय ग्रंथ झाला पाहिजे, राष्ट्रीय ग्रंथ, तेव्हा त्यांची जबाबदारी अशी सुद्धा आहे की तो ग्रंथ फक्त धार्मिक ग्रंथ नाही तर त्याच्यात धर्माच्या पलीकडं जाणाऱ्या आणि सगळ्या धर्मांना मान येऊ शकणाऱ्या अशा काही गोष्टी आहेत. ते न दाखवता जर कुणी फक्त आग्रह धरला तर लोकांचा त्याला विरोधच होईल ना. बरोबर, ही जबाबदारी स्वीकारा ना अगोदर, तर पुढची गोष्ट बोला. तुम्ही एकीकडे श्रीमद भगवद्गीतेवर लिहिलं, नंतर श्रीकृष्णाच्या चरित्रामध्ये तुम्ही हात घातला, गौतम बुद्धांच्या जीवनावर सुद्धा तुम्ही नाटक लिहिलं, तर हा सगळा प्रवास करत असताना एकीकडे तुम्ही सामाजिक स्थितीचं वेगळ्या पद्धतीने मूल्यमापन करत होतात आणि तिकडे दुसरीकडे ऐतिहासिक आणि पौराणिक जे ज्या जे कथानायक होऊन गेलेले आहेत त्यांच्या जीवनाचा तुम्ही एक धांडोळा घेताना दिसत होतात. तर ही सगळी कसरत कशी तुम्हाला साधली? कारण इतिहास, पुराण आणि वर्तमान या तिन्ही क्षेत्रामध्ये तुम्ही संचार केलेला आहे, तर हे तुम्हाला कसं साध्य झालं? त्याचं एक कारण असं आहे की मी लहानपणी ज्या संस्कारामध्ये वातावरणामध्ये वाढलो ते म्हणजे माझ्या घरीच. तर माझे वडील हे फार मोठे अभ्यासक होते आणि त्यांचा प्रचंड ग्रंथसंग्रह होता आणि शिवाय ते इतिहासाचे ज्ञाते होते, संत साहित्याचे ज्ञाते होते. आणि आज मितीला काय घडतंय महाराष्ट्रात, भारतात, तर तुम्हाला आश्चर्य वाटेल त्यांच्या ग्रंथसंग्रहाची रेंज आपण जर पाहिली की नाही तर असा एकही विषय नसेल प्रचलित की ज्या संबंधी किमान 2-4 तरी पुस्तकं त्यांच्याकडे नसतील. मग मी तुम्हाला सांगतो की उदाहरणार्थ लिलींचं चरित्र, हे कितव्या वर्षी वाचलं तुम्ही? हे मी 10व्या वर्षी वाचलं असेल. ओ, अगदी, म्हणजे मला वाचता यायला लागलं आणि मी ग्रंथ वाचायला लागलो, याच्यात काही अतिशयोक्ती नाही. आणि ते उपलब्ध होते आणि मग त्यांच्याशी चर्चा करायला लागलो आणि मग त्याच्यामध्ये कसं आहे की उदाहरणार्थ भरताचार्य चिंतामणराव वैद्य यांनी लिहिलेला राम महाभारताचा उपसंहार, आता हे आपण महाभारत काळात गेलो थेट. बरोबर, ओके. आणि थेट आत्ताच्या काळामध्ये वैदिक संस्कृती विरुद्ध लाल गुंडगिरी नागपूरचे अप्रबुद्ध पाळेकर यांनी कॉम्रेड डांग्यांच्या विरुद्ध लिहिलेला ग्रंथ, म्हणजे ग्रंथ म्हणजे पुस्तिका आहे. मला त्याच्यात काही कॉन्ट्रडिक्शन वाटलं नाही की ह्या या काळामध्ये ते आहे आणि ह्या काळामध्ये हे आहेत, पण आपल्या पाठीमागे इतिहासाची बॅकग्राऊंड आहे. इतिहास आपल्या नसानसामध्ये वाहतो ना, तो तुम्ही काढू नाही शकत बाजूला. म्हणजे जशा पिशे असतात आपल्या याच्यामध्ये तशा इतिहासाचे पिशे असतात. आणि मग हे सगळं आपण करताना जी काही कृती करतो आपण ती कृती आपली भविष्य ओरिएंटेड असते असं म्हणूयात. त्यामुळं वर्तमान असं म्हणजे इतिहास, वर्तमान आणि भविष्य यांच्याकडे आपण एकसंध रीतीने पाहिलं पाहिजे. ही वारकरी दृष्टी आहे, जीवनाकडे समग्र पाहण्याची वारकरी दृष्टी जी माझ्या वडिलांकडे होती, जी बैरटांच्याकडे होती, त्यातला काही भाग माझ्याकडे आलेला आहे. सर, म्हणून मी हे करू शकतो. तुम्ही नाटक सुद्धा लिहिलं, समीक्षा लिहिली, तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने चरित्र आणि सामाजिक संदर्भ याचा आढावा मोठ्या प्रमाणात म्हणजे व्यापक पटावर घेण्याचा प्रयत्न केला आणि याच्या जोडीला
तुमच्या 10 पिढ्या आधीचे जे संत श्रेष्ठ तुकाराम महाराज होऊन गेले त्यांच्याप्रमाणे तुम्ही कवितेला सुद्धा हात घातलेला आहे, तर अशी कविता तुम्ही ऐकवावी या मुलाखतीच्या अंतिम टप्प्यामध्ये असं मला तुम्हाला विनंती करावीशी वाटते. एकेकाळी मी बऱ्याच कविता लिहिलेल्या होत्या आणि एक आमचा कवींचा खूप चांगला ग्रुप होता, विशेषतः मी अहमदनगरमध्ये जेव्हा होतो तेव्हा आमचे मित्र अरुण शेवते, चंद्रकांत पालवे, रामदास फुटाणे, त्यांच्यामुळे नगरचेच ना, बरोबर, लहू कानडे, असे खूप कवी आमचे, आणि त्यांच्यातनं सतत एकमेकांशी बैठका होणं, मैफली रंगणं, कविता एकमेकांचे वाचून दाखवणं हा एक खूप चांगला काळ तेव्हा गेला. तर तेव्हा माझे 3 कवितासंग्रह प्रकाशित झाले आणि त्या 3 कवितासंग्रहामधल्या कविता एकत्र करून आमचे औरंगाबादचे मित्र डॉक्टर दादा गोरे त्यांनी ते छापल्या गोदा प्रकाशनाच्या माध्यमातून. पण मुद्दा तो नाही, नंतर मी जेव्हा पूर्ण वेळ वैचारिक लिखाणाकडे वळालो तेव्हा कवितेसाठी जी एक फुरसत लागते, फुरसत म्हणजे मी वेळेच्या भाषेत बोलत नाही, एक तरलता, एक मूड, तो मला लाभेनच ना, म्हणून हळूहळू माझी कविता मागे पडली. पण तुम्ही कविता म्हणजे एखादी कविता जर मला आठवली तर मी म्हणण्याचा प्रयत्न करीन. ओके, आठवते म्हणजे सूर सारे संपत आलेत, सूर सारे संपत आलेत, गाणी तर खूप गायची आहेत. सूर सारे संपत आलेत, गाणी तर खूप गायची आहेत, तुम्हीही आता ध्रुपद धरायला शिकलो पाहिजे. वा, सूर सारे संपत आले, आता ध्रुपद गाणी तर खूप गायची आहेत, तुम्हीही आता ध्रुपद धरायला शिकले पाहिजे. नुसतीच दाद देण्याचे दिवस अजून संपले नाहीत काय? नुसतीच दाद द्यायचे दिवस अजून संपले नाहीत काय? खऱ्या अर्थाने सर तुम्ही या संपूर्ण संवादाचा समारोप वेगळ्या पद्धतीने आणि काव्यमय केलेला आहे. तुम्ही या आमच्या संपूर्ण संवादामध्ये आलात आणि IBN लोकमतच्या सर्व श्रोत्यांपर्यंत तुमचे विचार पोहोचवलेत, याबद्दल मी मनपूर्वक धन्यवाद देतो. आणि तुमच्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून तुमची जी वाटचाल आहे, पुढील वाटचाल, त्या वाटचालीला मी आम्हा सगळ्यांच्या वतीने शुभेच्छा देतो. पुन्हा एकदा धन्यवाद सर. धन्यवाद.